नमस्कार, मी खलील गिरकर, लोकमानसमध्ये आपले स्वागत आहे. मुंब्रा पोलीस स्थानकात आज रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यामध्ये सहभागी झाले. मुंब्रा हे असं म्हटलं तर माझ्या नेहमी आवडीचं शहर आहे. त्याच्यापासून मुंब्रा विशेष प्रेम आहे आणि एक फार चांगलं एक दुरुस्ती वाक्याचं उदाहरण म्हणजे मुंब्रा आहे. कुठे काही युवक मुंब्राला कधी काही होत नाही, कारण लोकांच्या संबंधात सांगितलं नेहमीच खूप चांगले राहिले, कारण लोक एकमेकांना खूप सपोर्ट करतात. म्हणजे मजबूत संबंध आहे, त्यामुळे या ठिकाला आपण देखील आपला पाठिंबा द्यावा आणि त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांना मदतच्या शुभेच्छा द्याव्यात त्यासाठी म्हणून मी काम. ओके, रमजानमध्ये वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते, यंदा ते प्रमाण थोडंसं बऱ्यापैकी सॉर्ट आउट झाले, त्याचं काय काय म्हणजे काय उपाय झाले? म्हणजे लोकांचं पूर्णपणे असलं सहकार्य आणि मुंब्रेमधलं लोकांचं सहकार्य आणि त्यानंतर दुसरं आपण एक नाकाबंदीच्या वेळा थोड्या बदलल्या, कारण तेव्हा इफ्तारीसाठी माणूस येतो दमून आलेला असतो, दिवसभर तहान लागलेली असते, त्या काळामध्ये नाकाबंदी करायची नाही, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सूचना देखील मुंब्रेच्या लोकांकडूनच आली, काय केल्यानंतर चांगलं होईल त्या आपण इम्प्लिमेंट केलं, त्यामुळे सगळे श्रेय आहे लोकांच्या. माझं तर अजिबातच नाही, पण पुढे श्रेय असं काही नाही. मुंब्रा शहर हमेशा एक मिसाल रहा आहे कौमी एकता की, त्यामुळे कुछ भी हो जाए लेकिन मुंब्रा में कभी किसी को प्रॉब्लम नहीं हुआ और यही मिसाल कायम रखने के लिए और यही मिसाल आगे उधर लाया है. और मेरे सभी मुस्लिम भाइयों को मैंने मुबारक की मुबारकबाद दी है और मुझे पूरी गारंटी है कि मुंब्रा हमेशा शांत रहेगा, अच्छा रहेगा और अच्छा रहेगा. हमने काफ़ी लगाया हुआ, अभी नंबर तो मुझे याद नहीं है, लेकिन शहरी तक चारी से लेकर शहरी तक भी रात में एक स्पेशल ड्यूटी रहती है, हमारे ट्रैफिक वालों की भी ड्यूटी रहती है. और मुझे सबसे बड़ी बात सबसे अच्छी बात ये लगती है कि काफ़ी रिस्ट्रिक्शंस पुलिस ने मतलब लेकिन लोगों ने एक्सेप्ट कर लिया, सबको फ़ायदा हो रहा है, ट्रैफिक अच्छा चल रहा है. फोकस का थोड़ा सा शायद नुकसान भी होगा लेकिन वो भी सहन कर रहे हैं सब, काफ़ी बात है, लोगों का अच्छा कोऑपरेशन मिल रहा है और ये कोऑपरेशन मिलेगा इसे आशा में हमेशा.